डेंटल क्लिनिक। पत्ता, पाटणकर कॉम्प्लेक्स नियर सारस्वत बैंक, फर्स्ट फ्लोर, मेन रोड, देवगढ़। संपर्क डॉक्टर समीर मरगज, 023-64-26-17-61। कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण व्हावं ही कोकणवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती। यासाठी मी सुद्धा 5 वर्ष सातत्यानं पाठपुरावा केला होता। मात्र त्यावेळी धुळकात पडलेल्या मागणीचं गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजलं आणि त्यांच्याच हस्ते याचा शुभारंभ झाला। ही नियतीचीच इच्छा होती असं प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी केलंय। कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचं राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू येथून झालं। रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावरून विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गावरून पहिली ट्रेन धावली, याचं कोकणवासियांनी जल्लोषात स्वागत केलं। यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले की रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची आमची अनेक वर्षांची मागणी होती, यासाठी मी सुद्धा खासदारकीच्या 5 वर्षांच्या काळात सातत्यानं पाठपुरावा केला होता। मात्र त्यावेळी आमची मागणी धुळखात पडली होती, परंतु या विद्युतीकरणाचं महत्त्व देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जाणलं। याबद्दल पंतप्रधानांचे आम्ही कोकणवासी आभारी आहोत असं प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे। ब्युरो न्यूज कोकणशाही। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा। तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका।